नमस्कार, मी आशा, आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। द्वारली गाव येथे शिवमंदिराची निर्मिती होत असून माजी स्थायी समिती सदस्य नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते सदर शिव मंदिराच्या कार्याचे भूमिपूजन संपन्न झाले। द्वारली गावात शिवमंदिर व गणेश घाटाची निर्मिती करण्यात येते। सदर कार्याचा भूमिपूजन सोहळा नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। साधारण वर्षभरात या गावात शिवमंदिर व गणेश घाट भाविकांना आणि श्रद्धाळूंना उपलब्ध होतील असे आश्वासन देत येथील मैदानात गार्डन व ग्राउंड देखील बनवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी समाजसेवक अनिल पाटील, पंडित पाटील, अभिमन्यू चिकनकर, देवीदास चिकनकर, चेतन पाटील, मुरलीधर राणे, दिलीप गायकर, मनोहर चिकनकर, तुषार पाटील, रमेश पाटील, शिवाजी फुलोरे, अतुल चिकनकर, विठ्ठल चिकनकर, विष्णू चिकनकर, रामदास फुलोरे, योगेश चिकनकर, हरिश्चंद्र पाटील, दिलीप गायकर, रवींद्र गायकर, सुनील म्हात्रे, गोपीनाथ रसाळ, अनंता पाटील, मुकुंद पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय गोलोबा क्रिकेट संघ व ओम साई क्रीडा मंडळ यांनी विशेष सहकार्य केले। गणेश घाट आणि शिवमंदिराचं समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असं जाहीरपणे सांगतोय। येत्या वर्षभरात गणेश घाट आणि शिवमंदिर इथे चांगल्या पद्धतीने एक गावकऱ्यांना दर्शन घेण्यासाठी देखील बनेलच। त्याचबरोबर समोर जो काही आपल्या ग्राउंड देखील दिसतो आहे त्याचा देखील आपण विचार करून चांगला एक सुसज्ज गार्डन आणि ग्राउंड देखील इथे करण्यात येईल। समस्त गावकऱ्यांचे मी देखील आभार व्यक्त करीन, मला इथे बोलवलात, मान सन्मान दिलात त्याबद्दल। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।